नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चैनल पर तुमचं स्वागत है। सध्या एक महत्त्वाची किंवा आनंदाची बातमी ती म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा, म्हणजे राज्यसेवेसाठी 2021 जे आहे ना ती रिक्रूटमेंट आयोगाने आज काढलेली आहे। एकूण किती पदासाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे? 290 पदासाठी होणार आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षेचा दिनांक काय असणार आहे? 2 जानेवारी 2022 हा त्याचा दिनांक असणार आहे। राज्यसेवेच्या या जाहिरातीमध्ये आपण डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते बघूया। उपजिल्हाधिकारी म्हणजे डेप्युटी कलेक्टर पदासाठी गट अ ची एकूण 12 पदं आहेत। 12 पदांचं डिस्ट्रीब्युशन या पद्धतीने दिले। अनुसूचित जातीला जागा आहे, भजकला जागा आहे, इमाव जागा आहेत सर्वाधिक जास्त। त्याच्यानंतर तुम्हाला एकूण जागांचं डिस्ट्रीब्युशन जर बघितलं तर हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। यामध्ये दुसरं बघा, पोलीस उपअधीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्ताची एकूण 16 पदं आहेत। सहाय्यक राज्यकर आयुक्त एकूण 16 पदं आहेत। गट विकास अधिकारी गट अ एकूण 15 पदं आहेत। त्याचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला या ठिकाणी दिसतं आहे, तुम्ही ते पाहून घ्या। त्यानंतर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ 15 पदं आहेत। उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ 4 पदं आहेत। सर्वाधिक पदांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर कक्ष अधिकारी गट ब एकूण 39 पदं आहेत। त्यानंतर उपशिक्षणाधिकारी एकूण 25 पदं आहेत आणि सहाय्यक कामगार आयुक्त गट अ ची एकूण 22 पदं आहेत। त्यानंतर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी 4 पदं, सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब एकूण 17 पदं, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था हा चर्चेतला घटक होता, या जागा भरायच्या गट ब च्या एकूण 18 पदं आहेत। त्याच्यामध्ये उपअधीक्षक भूमी अधिलेख एकूण 15 पदं आहेत, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब एकूण 1 पदं, सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब एकूण 1 पद, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब एकूण 16 पदं, त्यानंतर सहाय्यक कामगार अधिकारी गट ब 54 पदं। म्हणजे अशा प्रकारे कामगार अधिकारी नवीन घटक तो ॲड झालेला। तर याच्यासाठी असणारा सर्व घटक आहे लक्षात घ्या, आयोगानं 2 जानेवारी 2022 पूर्वपरीक्षा घेण्यासाठी डिक्लेअर केले आणि मुख्य परीक्षा कधी होणार ते सुद्धा डिक्लेअर केलेलं आहे। पूर्वपरीक्षा 2 जानेवारीला होणार आहे, मुख्य परीक्षा 7, 8 व 9 मेला आयोजित केली जाणार असं सांगितलं गेलेलं आहे। अगोदर आयोगानं डिक्लेअर केलं होतं गट अची 15 पदं आणि गट बची 15 असे एकूण 30 पदासाठी राज्यसेवेची परीक्षा होईल। सध्या प्राप्त झालेल्या किती पदांच्या जाहिराती आहेत तर एकूण 16 सवर्गातली पदं जे शासनाकडून देण्यात आले ते तिथं इन्क्लूड करण्यात आलेली आहेत। उर्वरित सवर्गातील पदांचा व विद्यमान सवर्गाव्यतिरिक्त काही नवीन सवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे। म्हणजे या 290 जागांमध्ये आणखी राहिलेल्या 14 वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळ्या जागा ॲड होतील असं म्हटले। दुसरं असं म्हटलंय की त्यानुसार पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत संबंधित विभागाकडनं सुधारित किंवा अतिरिक्त नवीन सवर्गाचं मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदं पूर्वपरीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील असं सांगण्यात आलं आहे। याचा अर्थ 30 सवर्गापैकी फक्त 16 सवर्गाच्याच सध्या नोटिफिकेशन आहे, आणखी 14 सवर्गाची पदं यामध्ये ॲड होतील असं सरळपणे आयोगानं स्पष्ट केलेलं आहे। हा घटक मात्र नक्की लक्षात घ्या। याच्यामध्ये किती वयांचं लिमिट आहे हे लक्षात घ्या। तुम्हाला याच्यामध्ये उपजिल्हाधिकारी गट अ दिनांक त्याच्यासाठी किंवा इतर सवर्गासाठी असलेला घटक तिथं तुम्हाला मेन्शन केलेला आहे। शारीरिक चाचणी काही पदांसाठी महत्त्वाचे, जसं पोलीस उपअधीक्षक असेल तर तुम्हाला पुरुष उमेदवारां महिला उमेदवारांना पुरुषांसाठी उंची 165 सेंटीमीटर कमीत कमी पाहिजे, महिलांसाठी 157 सेंटीमीटर अनवाणी पायानं कमीत कमी एवढी उंची पाहिजे, छाती फुगवण्याची क्षमता न फुगवता 84 सेंटीमीटर, फुगवण्याची क्षमता किमान 5 सेंटीमीटर पाहिजे तर तुम्ही पुरुष उमेदवार पोलीस उपअधीक्षक पदासाठी पात्र असाल। तसंच सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब याच्यासाठी उंचीचं दिलेलं आहे घटक, आणि राज्य उत्पादन शुल्कलासुद्धा उंचीचा घटक दिला 165 सेंटीमीटर। तर हे सवर्ग आहे शारीरिक, ह्याच्यामध्ये जर तुम्ही बसत नसाल तर ती पदं तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकणार नाही। ओके, शारीरिक क्षमता महत्त्वाची आहे। दुसरी गोष्ट, आयोगानं डिक्लेअर केलेल्या घटकामध्ये तुम्हाला कमाल वयोमर्यादा यापासून या जाहिरातीपासून लागू असणार आहे हे लक्षात घ्या। म्हणजे राज्यसेवेची जर तुम्ही एकूण किती ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही एकूण किती राज्यसेवेच्या परीक्षा देऊ शकता तर एकूण फक्त 6 संधी तुम्हाला उपलब्ध केलेत। SC ST साठी मर्यादा नाही, कितीही तुम्ही किती वेळा देऊ शकता, आणि उर्वरित मागासवर्ग प्रवर्गातल्या उमेदवारांना 9 संधी उपलब्ध केल्या आहेत असं सांगितलेलं आहे। पूर्व उमेदवारांना जर पूर्वपरीक्षेमध्ये भाग घेतला
तर तो त्याचा अटेम्प्ट कन्सिडर केला जाईल. पण एखादा उमेदवार पूर्वपरीक्षेच्या एका पेपरसाठी उपस्थित राहिला तरीसुद्धा त्याचा अटेम्प्ट कन्सिडर केला जाईल इथं सांगण्यात आलेलं आहे. तर तुम्ही इथं लक्षात घ्या, प्रत्येक परीक्षेसाठी ही जे अटेम्प्ट आहे हा गणना स्वतंत्रपणे करण्यात येईल. म्हणजे राज्यसेवेसाठी ओपनमध्ये असाल तर 6 संधी तुम्हाला असतील, अटेम्प्ट तुम्ही देऊ शकता, ठीक आहे. कंबाईनसाठी 6 देऊ शकता किंवा गट कसाठी 6 देऊ शकता, अशा मर्यादा आयोगाने या ठिकाणी घातलेल्या आहेत. हा घटक फक्त लक्षात घ्या. बाकी माहिती ॲज इट इजप्रमाणे पूर्वपरीक्षा 400 गुण, मुख्य परीक्षा 800 गुण, मुलाखत 100 गुण. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अर्ज सादर करण्याचा कालावधी, हा लक्षात घ्या. 5 ऑक्टोबरपासून फॉर्म भरायची मुदत सुरू होते, ती 25 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. 5 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्हाला जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल, अमागास कॅटेगरी म्हणजे ह्याच्यामध्ये, तर तुम्हाला 544 रुपये फॉर्म फी बसेल. मागासवर्गीय कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही 344 रुपये तुम्हाला फॉर्म फी बसेल. तर सध्या एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, ही लक्षात घ्या. जास्तीत जास्त अभ्यास करा. 2 जानेवारीला तुमची पूर्वपरीक्षा होईल, त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या अभ्यासाचं नियोजन करा आणि जास्तीत जास्त घटकावर रिव्हिजन करा. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. आणि दुसरं म्हणजे आपल्या टेलिग्राम आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपला सराव जो आहे प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये जास्तीत जास्त करून घेणार आहोत. आपली नवीन सिरीज पण आपण लवकर सुरू करतो आहे की जी राज्यसेवापूर्व 2021 पूर्णपणे फोकस असणारी. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर तुमच्या मित्रांना शेअर केलं असेल तर नक्की करा. ओके, थँक्यू.